क्षिती आणि कादंबरीला एक वेगळा प्रकारचा प्रश्न आहे की बरेच वेळा दिग्दर्शकाकडून मालिकांमध्ये काही प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स दिल्या फॉलो करायला लावतात, कारण काही छोट्या छोट्या चुकासुद्धा लगेच प्रेक्षकांसमोर येऊ शकतात. एक उदाहरण सांगतो, शुभांगी गोखल्यांशी बोलताना मला हे जाणवलं होतं की त्यावेळेस जेव्हा गंगाधर टिपरेचं शूटिंग चालू होतं त्यावेळेस गंगाधर टिपरे ते जे टिपरे आजोबा होते त्यांचे कपडे चुकून ह्या दोघांच्या बेडरूममधल्या कपाटात लावलेले होते आणि ते कुठल्या तरी प्रेक्षकांनी मार्कआउट केलं आणि तसं पत्र पाठवलं. तर अशा कुठल्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिग्दर्शकाकडून की तो दिग्दर्शक आहे तोच तुम्हाला डिरेक्ट करणार आहे, तर काय प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सूचना दिल्या जातात की तुम्ही हे वापरा, हे करू नका, हे इथे योग्य नाही, आणि अनिकेतला सुद्धा करत हाच प्रश्न आहे माझ्याकडनं की आत्ता जास्तीत जास्त डेली सोप्समध्ये तू आहेस, ऊन पाऊस केलेली आहेस, आत्ता गळत नकळत करतोय. मला हिंदी सिरियलबद्दल ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, पण पण वादळ वाट जेव्हा मी केली, म्हणजे असं नाही की मला हिंदी आवडत नाही, पण त्यांचे इन्स्ट्रक्शन्स कॅमेरा आणि लाईट पुरता मर्यादित असतात. वादळवाट जेव्हा मी केली तेव्हा मंदार देवस्थळी त्याचे दिग्दर्शक होते आणि म्हणजे आळंदी छत्रे हे त्यांनी आणि लेखक अभय परांजपे यांनी कम्प्लिटली घडवलेलं कॅरेक्टर आहे. म्हणजे मी कसं बोलायचं, मी कुठे बघायचं, मी त्यांना म्हणजे कुठच्या स्वरात त्या समोरच्या माणसाशी बोलायचं इथपर्यंत ते क्लिअर असायचे, विच इज जे मला खूप आवडतं की मंदार अतिशय क्लिअर होता की या कॅरेक्टरशी बोलताना तू या स्वरातच बोलली पाहिजेस, किंवा उद्धट आहेस तू, ते कॅरेक्टर उद्धटच आहे पण तो उद्धटपणा कसा आला पाहिजे, म्हणजे इतकं की मी एक सीन करत होते उदय सबनीसांबरोबर, अण्णा बरोबर, तर तेव्हा एक सीन होते जसं ती खूप रडते असं त्या सीनमध्ये लिहिलं होतं, तर मी अज्युम केलं की आता खूप आपल्याला रडायचं आहे, रडत रडत ते बोलायचं आहे. तेव्हा मंदारनी मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या डोळ्यातनं एक अश्रू जरी पडला ना खाली तरी मी सीन कट करेल, आणि तो वनशॉट होता. डोळ्यातनं पाणी खाली पडता कामा नये, एवढंच तू रडलं पाहिजेस. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की खूप लिमिट केलं जातं, पण मी जेव्हा ते मॉनिटरवर जाऊन बघितलं तेव्हा मला कळलं की तू असं मला का सांगतोय. तो इतका क्लिअर होता की ती एवढं रडणार नाही, किंवा अभय परांजपे फॉर दॅट मॅटर, ते जेव्हा सेटवर यायचे तेव्हा ते सांगायचे की हे कॅरेक्टरनं क्षिती असं आहे, म्हणजे हा जो तू सीन केलास हा चूक आहे, की हा मला नाही आवडला कारण ही माझी आळंदी छत्रे नाही, ही तुझी आळंदी छत्रे, मी जी केली आहे ते तू करायला पाहिजेस. आणि हा फरक म्हणजे हे जेव्हा लेखक आणि दिग्दर्शक तुम्हाला खूप क्लिअरली सांगतात ना तेव्हा ते करायची मजा जास्त येते. मला हे सगळे इन्स्ट्रक्शन्स मंदार आणि अभय परांजपेंकडनं वादळवाटमध्ये खूप मिळाले. इवन तुझ्याविना जेव्हा मी करत होते तेव्हा संगीत कुलकर्णी पहिल्यांदा मी थोडीशी नेगेटिव्ह शेडची भूमिका केली होती, आणि मी इतकी नेगेटिव्ह शेड्स बघितल्या होत्या असे टिपिकल डोळे वगैरे करून, मला आधी वाटलं होतं आपल्याला काही येणार नाही ते, पण संगीत कुलकर्णींनी जेव्हा मला ते सांगितलं ना की ते कसं परफॉर्म करायचं आहे, म्हणजे नेगेटिव्ह माणसंही सतत असे डोळे करून बोलत नाहीत, किंवा जे लोक काही एखादं कपट करतात ते सतत असं आवाजात बोलत नाहीत, नॉर्मलच बोलतात, तर तू तसंच बोललं पाहिजेस. तर हे हा फरक दिग्दर्शकांनी सांगितलेला मला खूप उपयोगी पडतो अजूनही.